एक गरीब मित्र होता कृष्णाचा, एक गरीब मित्र होता, त्याचं नाव होतं श्रीदामा। दादा नीट लक्ष देऊन ऐका, त्याचं नाव होतं श्रीदामा। आणि ते लहानपणापासून कृष्णासोबतच राहायचं वाड्यामध्ये, आणि त्याची आई साध्वी होती। साध्वी म्हणजे केवळ रात्रंदिवस भजन करत होती, दुसरं काहीच नाही। आणि दुसऱ्याच्या खळ्यावर पडलेले दाणे वेचून आणायचे आणि त्याचेच काहीतरी शिजवायचं आणि घरी खायचं, एवढंच फक्त। आणि हे कृष्णासंग राहत होत। आजचा प्रसंग आहे, सगळे मित्र एका जागी बसले, आणि मैत्रीमध्ये एक गोष्ट असते महाराज, मैत्रीमध्ये भेद नसतो। मैत्रीमध्ये मन मोकळेपणाने गप्पा मारता येतात, चेष्टाही करता येते। कृष्णाने सगळ्याच्या देखत आज अशी चेष्टा केली, अशी चेष्टा केली त्या श्रीधामाची। कन्हैया म्हणाले, देखो भैया सबको भूक लगी है, लेकिन मुझे भी बहुत जोर की भूक लगी है, लेकिन मुझे आज भोजन करना है। मेरे घर का तुम्हारे घर का नहीं, आज तो मुझे बस श्रीदामा के घर का भोजन करना है। आणि याच्या घरी काहीच नाही, एकदम विपन्न गरीब अवस्था। श्रीदामाच्या घरचं जेवण करायचं म्हणलं की ते श्रीदामा तिथंच बसलेलं होतं, आणि ते उठलं, कन्हैया मेरे घर का भोजन करना है, आपको मेरे घर का भोजन करना है, हा बोले आज तुम्हारे घर का भोजन करना है। ते उठलं आणि पळत निघालं घरी। घरी गेलं पळत पळत, त्याची आई भजन करीत बसलेली होती, आणि त्याच्या आईला गेल्या गेल्या पाय धरले आईचे, आणि आईला म्हणालं, मैया क्या रे लाला, मैया आज सभी सखाओं के सामने, सभी मित्रों के सामने मेरे कन्हैया ने मेरे घर का भोजन मांगा है, कुछ हो तो दे देना। त्याच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले, ती रडून म्हणाली, लाला अरे तुम्ही तो पता है घर में कुछ भी नहीं है, तुम तो कन्हैया के घर में रहते हो, अपने घर कुछ भी नहीं है। तो म्हणाला, आई पण ऐक ना, सगळ्या मित्रांच्या देखत मला आज जेवण मागलं ग, आजच्या दिवशी तरी काहीतरी दे। त्याची आई रडून म्हणाली, बेटा आपल्या घरी काहीच नाही, एक काम कर, उतरंडी लावलेली आहे कोपऱ्यामध्ये, त्या उतरंडीला एखाद्या मडक्यात जर काही सापडलं तर तुला बघ आणि घेऊन जा। आई ऐका ना, ते श्रीदामा घराच्या कोपऱ्यामध्ये उतरंडीपर्यंत गेले, एक एक मडक उचलत होते, खाली ठेवत होते, पण सगळे मडके रिकामे होते, कोण्याच मडक्यात काही सापडलं नाही। शेवटी एक मडकं उतरंडीचं उतरून ठेवायचं राहिलेलं होतं, मनामध्ये आता अंतकरण भरून येऊ लागलं, मेरे घर का भोजन कन्हैया आणि मागा तो मैं कुछ भी नाही दे सकता। आणि ते मडकं उचललं, खाली ठेवलं, ठेवल्याच्या नंतर त्या सगळ्यात खालच्या मडक्यामध्ये त्याला थांबा 2 मिनिटं, सगळ्यात शेवटच्या मडक्यामध्ये त्याला एक आंबट कडी सापडली। आई माझ्याकडे बघा ना, काय सापडली, कडी, कडी आंबट कडी, 4 दिवसाची ठेवलेली कडी होती। आणि त्याने ते मडकं उचललं, खाली ठेवलं, आणि ते कडी बघितली, त्याला थोडंसं बरं वाटलं, ते कडीचं मडकं उचललं त्याने आणि सोबत घेतलं आणि पळत निघालं। पळत आलं ज्या झाडाखाली कृष्ण कन्हैया बसलेले होते, सगळे गोपाळ बसलेले होते ना, त्या झाडापर्यंत आलं, आता दिसू लागले गोपाळ सगळे, पण अलीकडल्याच झाडाखाली ते श्रीदामा थांबलं। ते म्हणालं, अरे मेरा कन्हैया तो माखन खावे, मेरा कन्हैया तो मिश्री खावे, मेरा कन्हैया तो दूध पीवे, लेकिन मेरे कन्हैया को मैं खट्टी कड़ी कैसे पिला सकता हूँ, ऐसी खट्टी कड़ी पिलाऊ मैं, आंबट कड़ी पाजू त्याला मी। मनात विचार आला, पण आणलं त्याच्या करताना आता काय करावं, फेकून द्यावं मडकं तर मडक्याचा आवाज होईल आणि कृष्ण मला विचारेल की तूने मेरे लिए लाई कडी तो फिर तुमने फेक क्यों दी, मग काय करावं, मडकं फोडायचं नाही आणि फेकायचं नाही। श्रीदामाने विचार केला, आपणच गटागट पिऊन टाकावं। त्याने मडकं धरलं, तोंडाला लावलं आणि गटागट पिऊ लागला। तेवढ्यामध्ये एका गोपाळाचं लक्ष गेलं, तो म्हणाला, कन्हैया 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 देखो श्रीदामा क्या कर रहा आहे। कन्हैया उठले, ताडकीने पळत पळत गेले आणि श्रीदामाच्या हातातलं मडकं घेतलं, पण तोपर्यंत त्याने सगळीकडे पिऊन टाकलेले होते आणि गडबडीमध्ये पेल्यामुळे थोडी गालावर इकडे तिकडे सांडलेली होती ना। कन्हैया म्हणाले, श्रीदामा तुमने मेरे लिए कडी लाई तो फिर तुमने क्यों पी डाली। श्रीदामा म्हणाले, कन्हैया अरे तुम माखन खावे, मिश्री खावे, दूध पिवे, तुमको मैं खट्टी कडी कैसे पिलाऊ कन्हैया, लेकिन मेरी तो प्रतिज्ञा आहे तुम्हारे घर का भोजन करणे की। श्रीदामा म्हणाला, आप बची नाही तो फिर पियोगे कहां से, आता शिल्लक राहिलीच नाही। माझ्या कन्हैयाने तोंडातून जीभ काढली आणि त्या श्रीदामाचं तोंड चाटलं महाराज कडी का। अरे असा या जगातला कोणता मित्र आहे
की गरीबातला गरीब मित्राच्या तोंडावर चाटलेली कडी सुद्धा महाराज सांडलेली कडी चाटू शकतो. याला म्हणतात खरं प्रेम, याला म्हणतात खरी मैत्री. आणि हे बघितलं ब्रह्मदेवाने आणि यांचे सगळे गाई वासरूच चोरून नेले महाराज. म्हणून मित्र असा असावा की आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन नको, आपल्या गरीब मित्राला सोबत घेऊन चालणारा असावा. माझ्या कन्हैयाने सगळ्या मित्राला सोबत घेतलं आणि सगळ्यांचं माझ्या कन्हैयाने सगळ्यांना आनंद देण्याचं काम केलं. आणि आता यशोदा मैया म्हणते कन्हैया तू एक काम कर, छोटे छोटे वासरे घे आणि निघून जा. छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल, छोटी छोटी गैया जसं त्या गोपाळाने जिथं काला केला होता गाई चारताना आनंद घेतला होता, तसं आपल्याही मंडपामध्ये छोटे छोटे गोपाल येणार आहेत. इथं समोर बसलेल्या माऊल्यांना विनंती आहे, सगळ्या आईंना तुम्ही थोडं असं बाजू लावा. समोर समोर बसले ते मडकं बांधलं तिथं. महेश तू वरती ये, ते घेऊन सगळं वरती ये तू. चलो चलो.